अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणात चर्चच्या पास्टरसह तिघांवर गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र या प्रकरणात निर्दोष असलेल्या पास्टरला विनाकारण गोवलं असल्याचा आरोप करत आज नेवासा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. RPI आठवले गट एकलव्य संघटनेच्या कार्यकर्त्यांसह हजारो महिला पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते. अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी, मात्र हिंदू संघटनांच्या दबावामुळे निर्दोष असणाऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली. हिंदुत्वाच्या नावाखाली काही संघटनांकडून जात आणि धर्म पाहून मोर्चे काढले जातात ही निषेधार्थ बाब असल्याच्या भावना व्यक्त करत पोलिसांनी या प्रकरणाचा निपक्षपातीपणे तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे. 10 दिवसापूर्वी सोनईमध्ये जी घटना घडली की एका 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं एका मुलीवरती अत्याचार चर्चच्या परिसरामध्ये केलेला आहे, जो की धर्मगुरूही नाही आणि तो पाळकही नाही, त्याला फाशीची सजा झाली पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी मोर्चा घेऊन आम्ही आलो. पण त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये सहभागी नसणारे आणि तिथं उपस्थित नसणारे जे कोणी पास्टर आणि पाळक असतील त्यांना जेलमध्ये डांबून ठेवलेलं आहे, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची शक्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे. खरं म्हणजे नगर जिल्हा हा महाराष्ट्राला सहकार चळवळीचा वारसा असणारा जिल्हा आहे, ज्यानं महाराष्ट्राला सहकार चळवळ शिकवलं. नगर जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे की ज्यानं महाराष्ट्राला पुरोगामी विचार दिला. आज त्याच नगर जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचाराचे वारसदार असणारे, सहकार चळवळीचे वारसदार असणारे आज एका विशिष्ट पक्षामध्ये जाऊन ते जर धर्माधर्मामध्ये झगडे लावणार असतील तर नगर जिल्ह्याच्या या अशा पद्धतीच्या चांगल्या इतिहासाला गालबोट लागत आहे. आणि म्हणून धर्माधर्मामध्ये आणि जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणारे घटना यामधनं घडू नये आणि वास्तव लोकांच्या समोर यावं, पोलिसांनी त्याचा तपास करून दूध का दूध पाणी का पाणी करावं अशा पद्धतीची मागणी घेऊन या मोर्चाचं आयोजन केलं. येऊन आमच्या या धर्मगुरूला ज्या प्रकारने या गुन्ह्यामध्ये चुकीच्या पद्धतीने गोंड झालं त्याचं कारण असं आहे की त्या घटनास्थळी ते नव्हते, ती घटना चर्चमध्ये घडली पण नव्हती. ते रायला नगरला आहेत, त्या दिवशी ते मुंबईहून येत होते, त्यांना रात्री 1:30 येऊन त्यांना अटक करण्यात आला, त्यांना माहिती नाही कसे काय झालं नाही काय नाही म्हणून. आणि म्हणून त्या धर्मगुरूची या घटनेतून सुटका व्हावं, त्यांचे मित्र दुसरे धर्मगुरू संजय वैरागर त्यांनाही मदत व्हावी आणि आमच्या आदिवासी बंधू भगिनीला मारहाण झाली तेव्हा आरोपींना अटक व्हावं. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आता डोळ्यांनी पाहिलं असेल का, आपण सर्व हिंदू आहोत, आपण सर्व हिंदू धर्माला मानणारे लोक आहेत, आपण सर्व सण साजरे करतात. मला तुम्ही सांगा, शरद महोत्सव मर्डर हिंदूंनी केला तरी ते कोणी हिंदू मोर्चा नाही काढला, गजानन तोरचा मर्डर हिंदू लोकांनी केला तरी कोणी मोर्चा नाही काढला. आमच्या रावडी तालुक्यामध्ये आडव दापत्य वकील अतिशय हुशार होते, त्यांचा मर्डर हिंदू लोकांनीच केला तिथे कोणी मोर्चा नाही काढला. मग तुम्ही फक्त जात पाहूनच का मोर्चा काढतात? मग इथे ख्रिश्चन होते तरी होते, आदिवासी होते, तुम्ही हे दिसल्यावर तुम्ही पार देऊन मोर्चे काढतात? पार पुण्याचे महेश लांडगे तिकडून मोर्चा करण्याकरता इथे येतात, शिवाजी कडील स्वतः येऊन मोर्चा काढतात, रावत तालुक्यात मोर्चा काढतात, असं का होतं? यांना कोण पाठपुरावा करतं? यांचा उद्देश काय? त्यांना मोर्चा काढायच्या ऐवजी आपण सगळं एकत्र बसून हा विषय आपण म्हणू शकत नाही का? आणि जे दोषी असेल त्यांना आपण एकत्र काय आपण सगळं देऊ शकत नाही का? हा आमचं प्रमुख मागणी आहे. यावेळी आदिवासी नेते शिवाजी ढवळे, RPI चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, युवक RPI चे जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, RPI चे नेवासा तालुकाध्यक्ष सुशील धायजे, सुनील शिरसाट, अनिल नन्नवरे, सोनईचे सरपंच दादू वैरागर, ॲडव्होकेट ठुबे, गीताराम बर्डे, पास्टर ॲडव्होकेट अनिल भोसले, भाजप मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष येडू सोनवणे, भाजप अल्पसंख्याक ख्रिस्ती आघाडीच्या नेत्या छाया भोसले, ख्रिस्ती आघाडीच्या जाधव आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.